केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज नाशिकमध्ये झालेल्या बस दुर्घटनेतल्या जखमींची रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली यवतमाळ मुंबई खाजगी ट्रॅव्हलच्या बस अपघातात जखमी झालेल्यांवर नाशिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघात प्रवण क्षेत्रात अपघात कसे कमी करता येतील याबाबत लवकरात लवकर पावलं उचलली जातील असं त्या म्हणाल्या या बस दुर्घटनेतल्या जखमींवर योग्य पद्धतीनं उपचार करण्याचे निर्देश भारती पवार यांनी यावेळी संबंधितांना दिले